आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून सार्वजनिक ठिकाणी मुजरा केल्याच्या निषेधार्थ आज इचलकरंजीतील हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या प्रतिमेची होळी केली. त्यानंतर प्रांत कार्यालयावर मोटारसायकल रॅली काढून गजभिये यांच्यावर कायदेशीर कारवाई करून खटला दाखल करावा, त्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्याची मागणी, असं निवेदन प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना दिलं आहे. औरंगजेबाच्या दरबारातही कधी न झुकलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी रामराजे निंबाळकर यांना मुजरा केला. या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटत असून गजभिये यांचा निषेध व्यक्त होत आहे. इचलकरंजी इथंही शिवसेना, शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यासह अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मलाबादी चौकामध्ये गजभिये यांच्या प्रतिमेची होळी करण्यात आली. यावेळी निषेधाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर मोटरसायकल रॅलीने प्रांत कार्यालयावर गजभिये यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून शिष्टमंडळानं प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची भेट घेतली. त्यांच्या निषेधार्थ घटना करणाऱ्या गजभिये यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करावी, कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर खटला दाखल करावा अशी मागणी करणारं निवेदन समीर शिंगटे यांना देण्यात आलं आहे. यावेळी या आंदोलनामध्ये जवाहर छाबडा, धनाजी मोरे, मोहन मालवणकर, प्रसाद जाधव, भारत पोवार, संतोष कांदेकर यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.